थोडस घाबरत होते कारण मध्ये बॅले करायचा होता आपण पाव किलो भाजी घ्यायला गेल्यावर कोणीतरी शेतच नावावर करून द्यावं आपल्या इतकं काही मिळाल्यासारखं वाटत मला असं वाटतच नाही की मैत्रीची सुरुवात कशी झाली अशी कशी व्याख्या मांडावी कारण ती झाली मोठ्या प्रतीक्षेनंतर पांघरुण हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि चित्रपटाची कास्ट जी आहे ती माझ्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे पिपिंग मराठीवर तुमचं कसे आहात तुम्ही <laughs> मस्त मजेत तू कशी आहेस मस्त मला आठवतंय की आपण फेस्टिवलमध्ये भेटलो होतो आणि त्यावेळेस या चित्रपटाविषयी गप्पा मारल्या होत्या पण आणि मोठी प्रतीक्षा आणि त्याच्यानंतर आता चित्रपट येतोय काय वाटतंय आता खूप एक्साइटमेंट आहे कारण दोन वर्षानंतर हा चित्रपट फायनली तुम्हाला सगळ्यांना बघता येणार आहे खूप एक्साइटमेंट आहे खूप नर्वसनेस आहे सगळं एकत्र आहे सो चित्रपट बघा गौरी खूप एक्सायटेड आहे कारण वाट बघतोय आम्ही सगळेच रिलीज व्हायची आणि माझा पहिलाच लीड आहे त्यामुळे मी नर्वस पण आहे आणि एक्सायटेड पण आहे एक्सायटेड तर आहेच पण कुठेतरी बरंही वाटतंय की इतका सगळा धोक्याचा काळ टळून गेल्यानंतर लोक पुन्हा या चित्रपटाकडे आता वळलेत आणि बघतील हा चित्रपट जर आधी झालं असतं तर कदाचित या सगळ्या त्रासात विसरून गेले असते हा अनुभव आता आयुष्यभर जपतील त्यामुळे कुठेतरी मनात बरंही वाटतं आहे आणि शेवटी कितीही अभ्यास केला असला तरी परीक्षेच्या आधी थोडी धडधड असते ती आहेच आ, मी फेस्टिवलमध्ये हा चित्रपट पाहिला आणि मी त्याच्याविषयी काही रिवील करणार नाही पण उत्सुकता आहे पुन्हा एकदा पाहायची कारण आता तो ऑफिशियल प्रदर्शित होतोय तुझ्यापासून सुरू करेन महेश मांजरेकर एक आ, कायम असामान्य एक विषय जे आहेत वेगवेगळे विषय घेऊन आले चित्रपट आणि त्यांच्या चित्रपटाचा भाग होणं तुझ्यासाठी कसा होतं मला मुळात त्यांच्यासोबत काम करायची खूप इच्छा होती आणि जेव्हा माझ्यानंतर त्यांनी मला विचारलं की एक गोष्ट आहे तर ऐकायला येतोस का मी गेलो ऐकायला आणि ना ते मुळातनं मी म्हणणार नाही की ते फिल्म नॅरेशन होतं त्यांनी ती गोष्ट सांगितली मला जसे आपली कोणी वडीलधारी केलेली गोष्ट सांगते आपल्या कुटुंबातील लोक गोष्ट सांगतात तशी ती गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट ऐकून मी मुळात खूप भारावून गेलो होतो सो त्यांनी जे आणि याच्यानंतर म्हटलं की तू ह्या चित्रपटात माधव ही भूमिका करावी जशी माझी इच्छा आहे असं जेव्हा ते म्हणतात तर मी मूर्ख ठरलो असतो मी नाही म्हटलं असतं तर सो मुळात मला काम करायचं होतं त्यात त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की त्यांची इच्छा आहे आणि चॅलेंजिंग रोल आहे माधवचासुद्धा वेगवेगळ्या छटा आहेत त्याला सो करायला हा रोलसुद्धा खूप मजा आली आणि एक्सायटेड आहे मी हे लोकांना कसं आवडते त्याच्याबद्दल खरे uh, तू म्हणजे खरं तर एक उत्तम नृत्यांगन आहेस आणि ते आम्ही अनेकदा पाहिलं आहे आणि त्याचा उपयोग तुला या चित्रपटाच्या निमित्तानं कसा झाला तर ते सांग डान्समुळे ॲक्च्युली मला खूप कॉन्फिडन्स आला असं म्हणता येईल कारण uh, थोडंसं घाबरत होते कारण नऊवारीमध्ये बॅले करायचा होता त्यामुळे ते टेन्शन होतं कारण कसं होईल कम्फर्टेबल असेल नसेल काही माहिती नव्हतं पण मला आईने सांगितलं होतं की तुला पहिले दोन दिवस थोडं अनकम्फर्टेबल वाटेल पण नंतर सगळं खूप कम्फर्टेबल असेल असेल तू सो so, मी खूप कम्फर्टेबल नंतर ॲक्च्युली आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा आणि डान्समुळे मला जेव्हा एखाद्या सीनच्या आधी डान्स असायचा तेव्हा तो डान्स केल्यावर जो कॉन्फिडन्स यायचा तो त्या सीनमध्ये पण राहायचा पुढच्या त्यामुळे त्याची खूप हेल्प झाली मला अमोलजी चित्रपटाचा विषय जी कथा आहे स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आहे त्याच्यात दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीच्या चित्रपटाचा भाग होणं तो अनुभव कसा राहिला त्याविषयी सांगा म्हणजे ब अगदी छान माझ्या भावना व्यक्त करू तर मला असं वाटतं की आपण पाव किलो भाजी घ्यायला गेल्यावर कोणीतरी शेतच नावावर करून द्यावं आपल्या इतकं काही मिळाल्यासारखं वाटतं कारण इतकी क्लासिक फिल्म इतका वेगळा विषय त्याला दिग्दर्शनसुद्धा महेशदादा मांजरेकरांचं आणि ह्या सगळ्यात आपण त्यात एक सगळ्या कॅरेक्टर्समधली एक प्रमुख भूमिका म जेवढ्या प्रमुख भूमिका आहेत त्यातली एक आपण करतो आहोत ह्याचं आश्चर्य समाधान अशा बऱ्याच वेगवेगळ्या छटा मनात सो माझा अनुभव विचाराल किंवा मा मला मला काय वाटतं तर मला हेच सगळं वाटतं मी अजून विश्वास ठेवू शकत नाही की आपण इतक्या मोठ्या कलाकृतीचा इतका महत्त्वाचा भाग आहोत या चित्रपटाची गाणी लक्षवेधी ठरली आहेत आणि ती चित्रपटात पाहतील लोक तेव्हा ते रिलेट होईल त्यांना की ते एक विशिष्ट वेळी येतात ती गाणी पण तुम्ही एक संगीताची उत्तम जाण असलेले कलाकार आहात आणि या चित्रपटातली ही गाणी खूप उत्तम आहेत तर काय वाटतं काय पद्धतीचा रिस्पॉन्स चित्रपट पाहताना असेल डेफिनेटली ही गाणी आवडतीलच लोकांना त्या सगळ्या वेगवेगळ्या कंपोजिशनमध्ये चार वेगवेगळ्या संगीतकारांनी संगीत देऊनसुद्धा इतकं चित्रपटासाठी संयुक्तिक एकसंध संगीत झालेलं आहे की ते एकाच माणसाने दिलं आहे असं वाटू शकेल लोकांना परंतु चार वेगवेगळ्या संगीतकारांनी ते संगीत दिलं आहे सो मला असं वाटतं की एक म्युझिकल ट्रीट आहे ज्यांना संगीतावर प्रेम आहे ते लोक हे त्यांच्यासाठी ही परवाणी आहे मला संगीताची जाण असल्यामुळे मला, मला हा फायदा झाला काम करताना की मला त्याचे हावभाव जेश्चर्स वगैरे मला ॲज अ सिंगर दाखवता आले की Exactly, एक्झॅक्टली एखादा गायक कसा गाईल किंवा काय हावभाव करेल ते मला त्यात दाखवता आले परंतु मला बॅक ऑफ माइंड मला हेही टेन्शन होतं ज्या वेळेला मी एखादं गाणं गातो त्याची संपूर्ण जबाबदारी माझी असते एका दुसऱ्या गायकाने गायलेलं गाणं इतक्या भावयुक्त गायलेलं गाणं तिथे आपण कुठे अपुरे पडणार नाही ना हे एक गायक असल्यामुळे मला थोडं टेन्शनही होतं सो मला खूप मजा आली ह्या एक वेगळा प्रकार अनुभवताना गौरी जस तू म्हटलीस की एक लीड म्हणून तू पहिल्यांदाच येतेस तर ते दडपण होतं का सुरुवातीला कारण सगळ्यांच्या नजरा तुझ्यावर असणार आहेत हो मला दडपण होतंच कारण पहिलीच लीड आहे आणि हा हे कॅरेक्टर असं आहे की त्याच्यात बरेच शेड्स आहेत कारण एक लहान मुली मुलगी जी बालविधवा असते आणि तिला ती जी चंचल असते तिला एका दिवसात वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबरोबर लग्न झाल्यावर तिला दोन मुली मुलींच्या आईची आई सांभाळायचं असतं सगळं घर सांभाळायचं असतं त्यामुळे कसं करेन असं वाटत होतं पण झालं पण uh, uh, वयाचं अंतर आणि ती uh, केमिस्ट्री दाखवणं खरं तर हे कठीण असतं तर मला वाटतं uh, ते तू ते म्हणजे आता मी गाणी आणि त्याच्यातून ट्रेलरमधून पाहतो हो ते रीते झालं असेल आणि ते प्रेक्षकांना नक्कीच आवडेल पण हे हे जे दोघांचं जे बॉन्डिंग आहे म्हणजे तर कॅमेरा ऑन होण्याआधी दिसला आम्हाला म्हणजे <laughs> <थे>, तिघांचंच <laughs> म्हणता येईल ते ते त्याविषयी सांगा तुम्ही uh, पहिल्यांदा कसे भेटलात आणि uh, मला ना ॲक्च्युली आठवत नाही आहे की पहिल्यांदा कसे भेटलो आय थिंक आपण काय गोष्ट नाही <laughs> माझ्या मते आपण फोटोशूट होतो आपलं आपण कॅरेक्टर शूट्स करत होतो तेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो असो आणि तेव्हा आम्ही जस्ट तोंडोळख झाल्यासारखं झालं पण ज्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी शूटला आलो ऑन सेट मला असं वाटतच नाही की मैत्रीची सुरुवात कशी झाली अशी कशी व्याख्या मांडावी कारण ती झाली त्यामुळे असं काही नाही आहे की ह्याच्यात सुरुवात कशी झाली किंवा तुम्ही एकत्र भेटलात कसे आम्ही मित्र झालो शूट करता करता आणि आमची मैत्री खुलत गेली फुलत गेली सो त्याच्यामध्ये असं काहीच नाही आहे सांगण्यासारखं क्रेडिट टू म्हणजे त्या भूमिकेला द्यावं लागेल की ते छान जुळून आलं तुमच्यातलं ते बॉन्डिंग सगळं चित्रपट आता प्रदर्शित होत आहे काय प्रेक्षकांना काय सांगू इच्छित आहे यानिमित्तानं मनात साठून राहील अशी फिल्म आहे हा चित्रपट आहे त्यामुळे मला खात्री आहे की एक आयुष्यात आपल्याला एक कुठेतरी जमापुंजी मिळते आठवणींची ती जमापुंजी या चित्रपटातून लोकांना मिळेल आयुष्यभर लक्षात ठेवतील असा चित्रपट आहे सो सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहे आणि एक महत्त्वाचा प्रश्न गौरी तुझ्यासाठी राहिलं तो म्हणजे महेश सरांच्या ते दिग्दर्शन करत असताना ते कॅमेरासमोर असणं तो अनुभव सांग ॲक्च्युली मी घाबरत नव्हते कारण म्हणजे असं भीती वाटली नाही जास्त कारण मी पप्पांबरोबर आधीसुद्धा काम केलं आहे कुटुंब काकस्पर्श कोकणस्थ आणि जेव्हा पप्पांचं त्यांच्या मूवीचं नाट्यसम्राट वगैरे किंवा कोण मूवीजचं शूट असायचं तेव्हा मी तिथे असायचे त्यामुळे मला माहिती होतं की पप्पांचं काय असतं कसं असतं आणि मला आईनीसुद्धा सांगून ठेवलं होतं की पप्पांचं फक्त एकच आहे तू ते सांगशील ते कर मग तू म्हणजे तुला टेन्शन घ्यायची गरज नाही हा इट्स ऑर्टेड खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना चित्रपटासाठी थँक्यू सो मच